आणि आता वळूयात पुढच्या एका बातमीकडे. T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होतोय. रोहित शर्माच्या टीम इंडियावर रोख बक्षिसांचा पाऊस पडतोय. त्यातच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी टीम इंडियाला 11 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केल्यानं आता यावरून राजकारण तापलंय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं T20 विश्वचषक पटकावल्यानंतर क्रिकेटपटूंवर कौतुकासह पैशांचाही वर्षाव होतोय. ICC कडून बक्षीस स्वरूपात मिळालेले कोट्यवधी रुपये, त्यानंतर BCCI उधळलेले 1,25 कोटी रुपये कमी म्हणून की काय, आता महाराष्ट्र सरकारनंही टीम इंडियाला 11 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे मुंबईकर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या 4 खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या तिजोरीतून टीम इंडियाला अतिरिक्त 11 कोटी रुपये देण्याची घोषणा करत टाळ्या मिळवल्यात. या टीम इंडियाला राज्य सरकारच्या वतीने एक प्रोत्साहन म्हणून 11 कोटी रुपये या ठिकाणी आम्ही आणि खूप खूप शुभेच्छा. पण मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईकर खेळाडूंना पैसे दिल्यानंतर संपूर्ण संघाला 11 कोटी रुपये देण्याची गरज नव्हती असं म्हणत वडेट्टीवारांनी सरकारला फटकारलं. तर सरकारी तिजोरीतून बक्षीस देण्याची गरज नव्हती म्हणत अंबादास दानवेंनी सरकारवर निशाणा साधलाय. प्रश्न हा आहे की त्या 11 कोटीची देण्याची आता गरज होती का, कारण खेळाडू हे देशासाठी खेळतात. 120 कोटी रुपये तसे त्यांना BCCI दिले आहेत. एवढी मोठी रक्कम इनामाच्या रूपात दिल्यावर आपली तिजोरीतून पैसे देण्याची काय गरज होती. पण आता स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, तिजोरी संपली तरी चालेल, गरीब मेला तरी चालेल, पण माझ्या पाठीवर छाप पडली पाहिजेत, थाप पडली पाहिजेत असं काही राज्यकर्त्यांचा उद्देश असतो. आपली क्षमता असेल किंवा त्याला अंथरुण पाहून बघून पाय पसरले पाहिजे. तर अंथरुण छोटा आहे आणि पाय लांब करतायत, अर्धे पाय उघड्यावर पडतील त्यावेळेस ते दिसेल. सरकारी तिजोरीतून एवढा बक्षीस द्यायची गरज नाही आणि त्यांनाही बक्षिसाची आवश्यकता नाही. त्यांचा आदर केला पाहिजे याच्याविषयी मनात काही किंतू परंतु मुळीच नाही. तर एवढा मोठा निधी राज्याच्या तिजोरीतून देण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्र्यांना फार वाटलं तर स्वतःच्या खिशातून द्यायला पाहिजे. भारतीय संघ T20 जगत जित्ता झालेला असतानाच विरोधकांनी त्यांना 11 कोटी रुपये द्यायला विरोध केला. पण सत्ताधाऱ्यांनी मात्र महाविकास आघाडीचा विरोध टोलवून लावल्याचं पाहायला मिळत. राहुल गांधी लोकसभेत आपल्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचं मनोबैल खच्चीकरण करतायत, हे क्रिकेटपटूंचं करतायत, मग तुम्ही पाकड्यांचं आणि चिन्यांचं समर्थन करताय का? ज्या पाकिस्तानचा पराभव केला, ज्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, यामधनं तुम्हाला पाकिस्तानला खुश करायचं आहे का? आता चार क्रिकेटर मुंबईतले आहे, 17 वर्षानं त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्यांना पैसे दिले तर मग का दिले, नाही दिले तर का दिले नाही, निवडणुका तोड्यावर समजण्याचा काय संबंध आहे? त्या खेळाडूनं मला सांगा, त्या सूर्यदेवनं जर कॅचेस झाला नसता काय झाले असते अवस्था? तो मुंबईत आहे, रोहित शर्मा कॅप्टन मुंबईत आहे, त्याला काय अर्थ नाही. अशा गोष्टीला फारसं महत्त्व देण्याची आवश्यकता. रोहित शर्माच्या टीम इंडियानं T20 विश्वचषकात केलेली कामगिरी निश्चितच मोठी आहे. 17 वर्षांनंतर विश्वचषक भारतात आलाय, त्यामुळे त्यांचं कौतुक करायलाच हवं. पण हे कौतुक करताना राज्य सरकारनं क्रिकेटपटूंसाठी जाहीर केलेल्या 11 कोटी रुपयांच्या बक्षिसाच्या रकमेवरून राजकारण मात्र चांगलंच रंगलंय. त्यामुळे आता आधीच कोट्यवधी रुपयांचा वर्षाव होणाऱ्या भारतीय संघाला दिलेल्या या बक्षिसाचे येत्या निवडणुकीत काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.